हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। पश्चिम महाराष्ट्रात भाजपला अखेर मोठा झटका, पवारांचे जुने सहकारी मोहितेंनी तुतारी हाती घेतली। अकलूजमध्ये शरद पवार, मोहिते पाटील, सुशीलकुमार शिंदेंसह इतर बड्या नेत्यांची बैठक। 16 तारखेला धैर्यशील मोहिते उमेदवारी अर्ज भरणार। अकलूजच्या सभेत विजयसिंह मोहिते, नारायण पाटलांचा प्रवेश। निंबाळकरांचे बंधूही अजित पवारांची साथ सोडून पवारांकडे परतण्याची चिन्ह। भाजपचा जाहीरनामा नरेंद्र मोदींकडून प्रसिद्ध। देशहितासाठी समान नागरी कायदा आवश्यक, वन नेशन वन इलेक्शनसह अनेक मुद्द्यांचा भाजपच्या जाहीरनाम्यात समावेश। 70 वर्षांवरील वृद्धांसह तृतीयपंथीयांचाही आयुष्यमान योजनेत समावेश। 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार, भाजपच्या जाहीरनाम्याबाबत पंतप्रधान मोदींची घोषणा। मोदी आणि रशियाच्या पुतीन यांच्यात फरक नाही, शरद पवारांची टीका। भाजपनं 400 ऐवजी 543 चा आकडा सांगणं जास्त योग्य, 400 पारच्या नाऱ्यावरही टोला। नाशकात भुजबळांच्या नावासाठी भाजपचा आग्रह, प्रफुल्ल पटेलांचं मोठं विधान। तर साताऱ्यात उदयनराजे घड्याळावर लढण्यास आमचाही होकार असल्याची माहिती। शिंदेची शिवसेना नाशिकच्या जागेवर अडून बसली, जागा आम्हीच लढवणार, दादा भुसेंचं विधान। तर तिकिटासाठी हेमंत गोडसेंचा मुख्यमंत्री शिंदेंच्या गाडीतून प्रवास। संभाजीनगरची उमेदवारी आजच जाहीर करा, शिंदेंकडे आग्रह करणार शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। सांगलीतून विशाल पाटील अपक्ष अर्ज भरण्याची शक्यता, विशाल पाटील 16 एप्रिलपर्यंत काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची प्रतीक्षा करणार। नाशिक लोकसभेची जागा आम्हालाच मिळणार, दादा भुसेंकडून विश्वास व्यक्त। तर अधिकृत घोषणा होईपर्यंत प्रत्येक पक्षाला जागा मागण्याचा अधिकार, भुजबळांची प्रतिक्रिया। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 133वी जयंती, पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपती मुर्मूंकडून बाबासाहेबांना अभिवादन। लोकसभा निवडणुकांमुळे एमपीएससीची पीएसआयची मैदानी चाचणी पुढे ढकलली, पुढील तारखा जाहीर न झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये निराशेचं वातावरण। लातूर जिल्ह्यातील फळबागांना अवकाळी पावसाचा फटका, टोमॅटो आंबा द्राक्ष बागांसोबत केळीच्या पिकांचंही नुकसान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।